शिव जयंती के अवसर पर सार्वजनिक शिव जयंती समिति द्वारा अमरावती में एक विशेष व्याख्यान का आयोजन किया गया। इस अवसर पर तुषार उमाले मंच पर मुख्य वक्ता होंगे और शिवाजी महाराज की छवि को चित्रित करने के लिए किए गए प्रयासों का भी जिक्र करेंगे। कसं आहे की भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करण्याची सवय या देशामध्ये झालेली आहे। म्हणजे त्यांच्या विचारधारेच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला गप्प करायचं, त्याला धमक्या द्यायच्या, ही त्यांची सवय आहे। आणि माझ्या अमरावतीच्या व्याख्यानामध्ये सुद्धा तेच झालं। मी बोलत असताना असं बोलत होतो की अमरावती संत गाडगेबाबांची भूमी आहे, ज्या गाडगेबाबांनी आपल्याला माणसामध्ये देव शोधायला सांगितलं। त्यांनी आपल्याला सांगितलं की तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्यांना अन्न द्या, उघड्या बागड्याला वस्त्र द्या। आणि आता अमरावतीचं वातावरण फिरलेलं आहे। अमरावतीमध्ये आता तहानलेलं पाणी नाही तर हनुमान चालीसा द्या, उघड्या बागड्याला वस्त्र नाही तर हनुमान चालीसा द्या। आणि मग पुढे बोलताना मी असं बोललो की शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये जी की जाणीवपूर्वक प्रतिमा तयार केली गेली ती अशी आहे की शिवाजी महाराजांना काय तर जसं मुसलमानांचे कत्तल केल्याशिवाय दुसरा उद्योगच नाही। म्हणजे महाराजांनी सकाळ दुपार संध्याकाळ फक्त मुसलमानांना मारण्याचं काम केलं, दुसरं काही केलेलं नाही। अशा प्रकारची चुकीची प्रतिमा महाराजांची महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक तयार केली असं बोलत असताना डॉक्टर बोंडे जे राज्यसभेचे खासदार आहे, मोठा माणूस आहे, डॉक्टर माणूस आहे, विद्वान माणूस आहे, त्यांनी आधीपासूनच ते मला त्यांनी डिस्टर्ब करायला सुरुवात केली होती, पण दोन तीनदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। आणि नंतर मात्र त्यांनी काय केलं, अचानकच त्यांचा मग आवाज वाढला। ते मला म्हणतात की ए शाण्या तू मूर्ख आहेस का? मी त्यांना बोललो की तुम्ही मूर्ख आहात का? मला हा स्टेज माझा आहे, मी निमंत्रित वक्ता आहे आणि मला इथे माझे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही माझी मुस्कटदाबी करू शकत नाही, माझ्या अभिव्यक्तीचं तुम्ही हनन करू शकत नाही आणि तुम्ही गुंडागर्दी करू नका। मी तुम्हाला घाबरत नाही, किंबहुना मी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला घाबरत नाही। आणि तुमच्या जर हिंमत असेल तर मी जे काही बोलतोय ते मुद्दे तुम्ही खोडून दाखवा, माझ्यानंतर तुमचं भाषण आहे। आणि मग त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नंतर माझे मुद्दे तर खोडलेच नाही, पण आज काय झालं की त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की तुम्ही बोंडे साहेबांची माफी मागा, तुम्ही त्यांचा अपमान केला। मी कसला अपमान केला? मी त्यांचा कुठलाही अपमान केला नाही, त्यांनी माझा अपमान केला। डॉक्टर बोंडेंनीच माझी माफी मागायला पाहिजे। मी त्यांची माफी कदापि मागणार नाही, मरण आलं तरी सुद्धा नाही, कारण मला या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे। धन्यवाद।